कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखीन काही दिवस आपल्याला घरातच राहायचं आहे. म्हणूनच मी संगीता खानदेश स्पेशल उडदळीची भाजी मराठी रेसिपीमध्ये बनवते. तत्पूर्वी मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. उडदाची डाळची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक कांदा, लसूण, अद्रक, मिरची, हिंग, हळद, मोहरी, जिरे, मीठ, तेल, उडदाची डाळ. मी उडदाची डाळ घेतली एक वाटी, ती एक तास भिजू घातली आहे. भिजल्याने आपल्याला ती डाळ लवकर शिजायला मदत होते. आणि सालीची उडदाची डाळ घेतली, काळ्या सालीची. हिरव्या मिरची घेतल्या 5-6, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रक. हे बारीक आपण ठेचून घ्यायचंय, जाडसर ठेच्यासारखं. जर तुम्हाला ठेचायचं नसेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटू शकतात. ठेचताना थोडं मीठ घालायचं, म्हणजे मिरची लवकर ठेचल्या तर आपल्याला ठस काही लागत नाही मिरचीचं. व्यवस्थित बारीक कुटून घ्यायचं नीट. तेल घालतोय आपण कढईमध्ये. तेल तापले, राई घालते, त्याच्यात जिरं घालते, कांदा, हिंग, कांद्याचा रंग बदलपर्यंत कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित. कांद्याचा रंग बदलला का मग आपण त्याच्यात घालूया हा ठेचा, अद्रक लसूण मिरचीचा. ठेचा घालते, अद्रक लसूण मिरचीचा. हळद, मी उडदळी डाळ शिजवली नाही, अर्धा पाऊण तास भिजत घातली आहे. तिला पुन्हा आपण तेलात चांगली परतून घेणार आहोत. भिजलेली डाळ परतून घेतल्याने ती लवकर शिजते. फोडणीतच डाळ व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आता आपण याच्यात 2 ग्लास पाणी सोडणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आपलं हे मीठ. आता हे जरा मी 4 ते 5 मिनिटं शिजू देते, त्याच्यावर झाकण ठेवते. 4-5 मिनिटं शिजू देऊया, त्याच्यावर मी झाकण ठेवते. एरवी तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजून घेतात, पण आता हे बघा मी एक तास डाळ भिजत ठेवली होती, ते छान अशी मऊ झाली बघा. 4-5 मिनिटात शिजली आपली डाळ. लॉकडाऊन काळात घरात कुठली भाजी नसताना छान अशी पौष्टिक उडदा डाळची भाजी तयार आहे. तुम्ही तिला भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकतात. खानदेश स्पेशल उडदाच्या डाळीची भाजी मराठी रेसिपी तयार आहे. मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा.